दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माझा सत्कार करण्यात येतो आहे. आपल्या नगरीचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज ज्यांचा आपण अतिशय ओघवत आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं व्याख्यान म्हणून आपण की मनोगत ऐकलं ते आमच्या मतदारसंघाचे आमदार विनयरावजी गोरे. आता ज्यांचं आपण मनोगत कादंबरीविषयी ऐकलं ते माझे मित्र नामदेवाळी. या कादंबरीचा प्रकाशन सोहळा घेतला नव्हता. म्हणजे कोणत्याच कादंबरीचा प्रकाशन सोहळा घेतला नव्हता. पण गावठाणचा असणारं चर्चासत्र विजय चोरमाळे धम्मपाल रत्नाकरनी घेतलेलं होतं. ही गोष्ट मला आवर्जून आठवते. राधा मोराळी सर आले होते. या कादंबरीचं वाचन केल्यानंतर ज्यांना असं वाटलं मनापासून असं वाटलं की याचा अनुवाद करायला पाहिजे. त्यावेळी माझी आणि माया पंडित मॅडमची ओळखी नव्हती. उदयनार्थना त्यांचे पती त्यांना विचारलं हा कोण मुलगा आहे. बापूने सांगितलं की हा आपल्याच परिसरात राहतो त्या माया पंडित. या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव गुळगुळू, आमचे मित्र उपाध्यक्ष गौरी गोगले, विनोद कांबळे, सभागृहामध्ये अनेक माणसं आहेत की जी यांची मी नावं घेत बसलो तर हा कार्यक्रम आणखी लांबेल. हे सर्व सभागृहातले सर्व माझे मित्र, विशेषतः पुण्यावरून आशुतोष पोद्दार या ठिकाणी पाठीमागून बसलाय, मानेसर बेळगाववरून कधी निपाणीवरून या ठिकाणी आलेले आहेत. ही सगळी आवर्जून बाहेरून आलेली माणसं. मला असं वाटतं की माझा हा सन्मान मिळाल्याबद्दलचा आपण तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी प्रथमतः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि कोल्हापुरात सर्व त्यांचे पूर्णपणे असणारे सदस्य आणि सभागृहातले सर्व मान्यवर यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो की माझ्या हस्तेपोटी माझ्या प्रेमापोटी कुठलंही निमंत्रण न देता निमंत्रणाशिवाय काही वेळा बातमी वाचून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. लेखक लिहितो म्हणजे काय करतो असा प्रश्न सतत लेखकाला विचारला जातो. लेखक लिहितो म्हणजे सामान्यातल्या सामान्य शुल्लक असणाऱ्या गोष्टीकडे सतत लेखक लक्ष देतो. म्हणजे शुल्लक असणारी गोष्ट त्याला खूप महत्वाची वाटते. ज्या लेखकाला कसपट देखील इथलं शुल्लक वाटत नाही तो लेखक मोठा माझ्या दृष्टी. नदीतून वाहत असणार कसपट हे जसं तडपडत असत, आपण नदीचं पाणी किंवा हाताला पाणी पाठाचं बघतो आणि कसपट असं थडपडत थडपडत जात, लेखक कायमपणे असं थडपडत असत. आणि लेखकाचं ते थडपडणं आहे ते थडपडणंच लेखकाला काहीतरी ऊर्जित अवस्था देत असत. म्हणतो कोरे साहेबांनी उल्लेख केला की मी चालत जात होतो, आमची सगळीच पिढी चालत जात होती. मीच काय माझं कौतुक नाही, माझी सगळीच पिढी चालत जात होती. इथं बसलेली सगळीच पिढी अशाच पद्धतीने जगलेली आहे. पण ती पिढी एक अवकाश ठेवून होते जगण्याचा अवकाश. म्हणजे त्यांच्या जगण्यामध्ये शिक्षणामध्ये तो अवकाश असा होता की आठवड्याला परीक्षा नव्हती, त्यामुळं परीक्षा 3 महिन्याने यायची, 6 महिन्याने यायची आणि मग अभ्यास वगैरे. आता परीक्षार्थी विद्यार्थी झाल्यामुळं असा कृष्णात खोताचा असणारा अवकाश त्याला मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे लेखक होण्याची शक्यता फार कमी आहे. हे दुर्दैव आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेच. म्हणजे आपल्याकडे शोधक तयार होतील का तर शक्यता कमी आहे.
आपल्याकडं जंत्री गोळा करायला माणसं तयार होती ही शक्यता जास्त आहे. आणि ही जर जंत्री नुसती गोळा करून आपल्याला करायची असेल तर आपल्याला आता गुगल वरती भरपूर जंत्री गोळा करता येते. त्याच्यासाठी लेखकाची गरज नाही, त्याला कॉपी पेस्ट वाल्यांची गरज आहे. आणि मग एखाद्या असणाऱ्या जंगलामध्ये एखाद्या असणाऱ्या धनगराला किंवा एखाद्या जंगलात राहणाऱ्या एखाद्या आदिम माणसाला आदिवासी माणसाला 4,000-5,000 झाडांची नावं माहीत असतात. आणि विद्यापीठातल्या एखाद्या वनस्पती तज्ञाला डॉक्टरेट मिळाल्यानंतर 4 झाडांची माहिती नसते. आता कुणाचं ज्ञान श्रेष्ठ म्हणायचं? माझ्या दृष्टीनं त्या आदिवासी लोकांचं ज्ञान श्रेष्ठ म्हणायचं. म्हणून मी कादंबरी लिहायचा अट्टास केलाय. ही माणसं महत्वाची आहेत की जी परिघाच्या बाहेर असतात पण ती केंद्रवरती काम करतात नाही. तीच माणसं खरी आहे. त्यातला नामदेवाने उल्लेख केला, लंगोटा घातलेल्या माणसाला ज्यावेळी इकडल्या भागामध्ये आल्यानंतर देवापाला ज्यावेळी सगळ्या बायका हसायला लागतात, सो कॉल्ड आपण सोप्यास तिकीट झालो ती सगळी हसायला लागतात, त्यावेळी हसायला लागल्यानंतर त्याला जास्तीत जास्त तो चट्टी घालतो आणि त्याला असं वाटायला लागतं, काही दिवस असं वाटायला लागतं आपण काय घातलेलंच नाही. त्याला खूप सारखा अस्वस्थ होतो. विजय सोरबायांनी मला रात्री वाजल्यानंतर सकाळी लवकर लवकर पोहण, मला वाटतं मीच सगळ्यात कमी फोनवर बोलणारा लेखक असावा एकनाथ पाटील, बरं? सगळ्यात कमी. विजय सोरबायांचा फोन आल्यानंतर मला काही कळेना आणि मला ते जागतिक पुस्तक घेऊन त्यावेळेला होता आणि त्या दिवशी तुमचा फोन आला होता आणि ते म्हणाले तू बेकार लिहिलेस. मला काय कळेना बेकार लिहिले म्हणजे काय? अरे बेकार ह्या अर्थानं माझी झोप रात्रभर उडवलीस इतकं ती चांगलं लिहिलेस. मला तो आनंद झाला त्याने त्याला फेसबुकवर लिहिलं, अनेक लोकांनी. म्हणजे ही गोष्ट मला सातत्याने असं जाणवत होती की ही जी माणसं आहे ही जगणारी माणसं आहे. माझ्या सगळ्या कादंबरीतून एक सूत्र आहे, ते सूत्र आहे निस्थापनाच, ते सूत्र आहे स्थलांतराच. आपण सगळी जण इथे या ठिकाणी बसलेलं सगळी माणसं जी आहे ती या ठिकाणी आपण कोल्हापूरमध्ये शहरवासी झालो असेल किंवा कोणत्या तरी शहरामध्ये शहरवासी झालो असेल, ही सगळी खेड्यातून आलोय पण आपण इच्छेनं आलेलो आहे. आपलं विस्थापन हे इच्छेनं केलेलं आहे, आपलं स्थलांतर आपल्या इच्छेनं केलेलं आहे, पण देवापाचं स्थलांतर इच्छेनं नाही, हे सक्तीनं केलेलं आहे, सरकारच्या सोयीसाठी केलेलं आहे. आपलं विस्थापन माझ्या तुमच्या सोयीसाठी आपण करून घेतलंय, हे सोयीसाठी जगणं आणि गैरसोयीत जगणं ह्यातला फरक काय आहे तो देवाप्पा किंवा रिंगाण वाटल्यानंतर आपल्या लक्षात येतो. मी सातत्याने याचा शोध घेत होतो की नामदेवांच्या त्या परिसरात गेल्यानंतर मला एक नकाशा दिसला गोविंद पाटील, असा नकाशा त्या शाळेत आहे गोविंद पाटोळींच्या कृष्णात पाटोळींच्या असणाऱ्या त्या ह्याच्यात. आणि विजयराव मी त्या ठिकाणी ते धरण वसंत सागर असं धरण तिथं चित्र काढलंय मोठंच्या मोठं आणि तिथे एक टिंब लिहिली आणि तिथं लिहिलंय झोळंबी तनाळी. मी कृष्णात पाटलांना विचारलं हे काय, ते आमच्या मुलांना दाखवायचं की तुझं हे पाण्यात गाव होत. सामान्याच्या दृष्टीनं ते अतिशय साधी गोष्ट होती पाण्यात गाव होत, पण माझ्या दृष्टीनं मला माझा श्वासच कोंडला, पाण्यात गाव होत ते गाव दिसत नाही, कल्पना करायची. त्या मुलाला काय वाटलं असेल याच्यापेक्षा त्याच्या बाबाला काय वाटलं असेल, त्याच्या आजोबाला काय वाटलं असेल. तिथं मुलाचा जन्म झाला त्याला काहीच वाटणार नाही, पण ज्याच्या बाबाचा किंवा ज्याच्या वडिलाचा त्याच्या आजोबाचा जन्म ज्या ठिकाणी झालाय आणि तिथून त्याला तोडून आणलंय त्याला काय वाटत असेल, त्याची भावना काय असेल, त्याचं जगणं काय असेल, समाजाचं अस्वस्थपण लेखक पकडत असतो नाही, तो समाजाचं प्रतिनिधित्व करतो. ज्याला आवाज नाही त्याचा आवाज लेखक होतो लक्षात ठेवायचं. ज्याला आवाज नाही त्याचा आवाज कोण, तर लेखक हा त्याचा आवाज असतो. म्हणून मी नेहमी म्हणतो नेता पुढं असतो, अभिनेता पुढं असतो, लेखक जनतेच्या पाठीमागा असतो. जो जनतेच्या पाठीमागा असतो किंवा लोकांच्या पाठीमागा असतो तो लेखक असतो, तो कलावंत असतो, तो साहित्यिक असतो. आणि जो जनतेच्या पुढं असतो असतो आणि पाठीमागून कशीही फरफडत जनता नेतो तो नेता किंवा अभिनेता होतो.
म्हणजे आपल्याला सगळ्यांना मेंढर करायचे आहे हे त्याने ठरवलेलं असतं, आणि पण ह्या मेंढरांना आपण व्यवस्थित राखायला पाहिजे हे ठरवलेलं असतं लेखकाने किंवा साहित्यिकाने, आणि ह्या सगळ्यांच्यावर नजर ठेवायला पाहिजे. हा साहित्यिक नेहमी या बाजूनं अस्वस्थ असतो, या बाजूनं त्यांची बाधा येते. पण मी नेहमी म्हणतो, सत्ता आणि सत्य ही जर गोष्ट घेतली तर सत्ता एका बाजूला असते आणि सत्य एका बाजूला असतं, आणि सत्य म्हणजेच ईश्वर हे महात्मा गांधी म्हणाले होते. आणि त्याच ठिकाणी सत्य या गोष्टीच्या जवळ लेखक पोचण्याचा प्रयत्न करतो. पोचतो मी म्हणत नाही, पोचण्याचा प्रयत्न करतो. लेखकाला पोचण्याची जी धडपड असते ते सत्याच्या बाजून तो असतो, सत्याच्या बाजून तो राहतो कायमपणे. ते सत्य एक असलं तर एकट्याच्याच बाजून राहतो. सत्य हाच धर्म असतो, धर्म वेगळी कुठली गोष्ट नाही. सत्य हाच देव असतो, देव वेगळी गोष्ट नाही. ज्याच्या जवळ सत्य त्याला मंदिरात जायची गरज नाही, ज्याच्या जवळ सत्य त्याला धर्माची कुठली भाषा करायची गरज नाही. ज्याच्या जवळ ही गोष्ट असते त्याला कोणतीही भाषा करायची गरज नाही. ज्याच्या जवळ ही गोष्ट नसते त्याला सगळ्या भाषा कराव्या लागतात, कारण त्यालाही सगळं सत्य लपवायचं असतं. म्हणून सत्य या बाजून उभा राहतो, तो कलावंत असतो, साहित्यिक असतो, लेखक असतो, कवी असतो, आणि सामान्य माणूस हा सगळ्यात खरं बोलतो. सगळ्यात सामान्य माणूस हा सगळ्यात खरं